Indra, sana. सना सत्तू मॅडम बोलवत नाहीत तर मी कसा जाणार? थँक यू. सॉरी, तुम्ही पडत तुम्ही पडला असतात आणि मित्र म्हणून मी फक्त मदत केली. इंद्रजी, तुम्ही माझ्या आयुष्यात कलिक म्हणून आलात, मग नंतर आपली मैत्री झाली, आणि तुमच्या प्रेमात कधी पडले हेच कळलं नाही. पण आपलं इतकं छान जमतं कारण आपल्यात चांगली मैत्री आहे. पण हे सगळंच खूप कठीण होत चाललंय मॅडम. तुम्ही माझं अख्खं आयुष्य व्यापून टाकलंय आणि मी आता फक्त कामापुरतं बोलायचं प्रयत्न खूप करतोय, पण हे सगळं खूप कठीण आहे माझ्यासाठी. बरोबर आहे, असं ठरवून नाही वागतंय. त्यात समोरची व्यक्ती आपल्या हक्काची व्यक्ती आहे, आणि तरी अनोळखी माणसासारखं वागणं म्हणजे जरा जास्तच झालं ना. मग आता ह्यावर मार्ग काय? आपण एक काम करूया, आपण आत्तासाठी काही नियम आणि बाउंड्रीज बनवून घेऊ. मे बी थोडं सोपं होईल. मग प्रेम कधीच सोपं नसतं मॅडम. ठीक आहे, नियम बनवून घेऊया आपण. मावशी, कसे दिले फुलं? 20 रुपये वाटा आणि 40 रुपये पुडी.
ए बाबा काय बघतोस त्या फुलांकडे, घ्यायची असली तर घे, नाही तर बाजूला हो, पैसा बिसा काय कमी होणार नाही। एवढे पैसे? थँक्यू। अरे बापरे, रिक्षा रिक्षा। तर आज या ठिकाणी आपण प्रेम आणि मैत्री याच्याबद्दल बोलायला सिरियस सभा आयोजित केली। तर या आहेत दीपिका मॅडम, जे अत्यंत टेन्शन मध्ये आहेत आणि हे आहेत इंद्रा सर, ज्यांना सगळं कळतंय पण वळत काहीच नाही। असो, खर तर आज या ठिकाणी आपण प्रेमाच्या चार गोष्टी करायला जमायला पाहिजे होत, पण झालंय काय, आपण एकमेकांपासून दूर कसं राहायचं ह्याचं प्लॅनिंग आणि नियम बनवायला जमलोय। चांगलंय चांगलंय चांगलंय। हा तर दीपिका मॅडम आणि इंद्राजी, आपण सभेला सुरुवात करायची। तुम्ही बोला। नाही तुम्ही बोला। मॅडम नाही, प्लीज तुम्ही बोला। इंद्राजी हो, तुम्ही बोला। मला वाटत तुम्ही बोला तुम्ही बोला मध्ये रात्र होणार। एक काम करा, तुमचं झालं की मला बोला। नाही नाही, मी बोलते। कामाशिवाय आणि ऑफिस शिवाय ह्या पुढे नको भेटूया। कामाशिवाय आणि ऑफिस शिवाय भेटायचं नाही। पण आता आपण कामाशिवाय आणि ऑफिस शिवायच भेटलोय ना।
नियम बनवायला भेटलोय ना आपण आता. ह्या पुढे नको भेटू. हा, यानंतर कामाशिवाय नको भेटूया. ठीक आहे, आपण कामाशिवाय जरी नाही भेटलो तरी मी गिफ्ट देऊ शकतो ना तुम्हाला. नाही नको, अजिबात नको. गिफ्ट सुद्धा अजिबात नको. फोनवर वगैरे बोललं तर चालेल. ऑफकोर्स, म्हणजे कामाशिवाय भेटतही नाहीये तर प्लीज फोनवर बोलणं तर अलाउड असायलाच हवं. नाही म्हणजे तुम्हाला आठवण आली की तुम्ही मला फोन करता आणि तेव्हाच नेमकं आईने पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. नको. फोन नाही, आईने पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. मेसेज केलेला तरी चालेल ना? नाही, मेसेजही नको. नको मेसेज, नको. ये आपका फेवरेट ज्यूस, लव स्पेशल रेड वेलवेट. तर आज या ठिकाणी नियम वाचून दाखवतोय. तर पहिला नियम, कामाशिवाय आणि ऑफिस शिवाय भेटायचं नाही. बरं, पण काही अर्जंट काम असेल तर मग भेटावंच लागेल. हा, दुसरा नियम, फोन नाही, मेसेज नाही. एक मिनिट, अर्जंट काम किंवा इमर्जन्सी असेल तर फोन किंवा मेसेज करणारच ना? मग चालेल. बरं, ते एकमेकांच्या घरी जावं लागलं तर? मला देशपांडे सर बोलवतील तर मला मॅडमच्या घरी जावं लागेल. मलाही जयश्री काकूंनी बोलवलं तर मलाही जावं लागेल. हा, करेक्ट आहे, करेक्ट आहे. पुढे वाचतो, गिफ्ट नाही. एक एक मिनिट, हे चाफ्याचं फूल आज सकाळीच मी झाडावरून तुमच्यासाठी काढलं. मॅडम, आता आपल्या ह्या सिच्युएशन मध्ये ह्या चाफ्याच्या फुलाला का शिक्षा? अरे सुनत की इथे काय करतोयस? तर चला, आजची सभा इकडे संपली. हा, एक मिनिट, अजून एक. ते आपण भेटल्यावर तुम्ही असं नका बघत बसून माझ्याकडे. म्हणजे तुम्ही असे बघत बसता आणि मग मी हरवते तुमच्या. बरोबर आहे इंद्रा, मॅडम समोर आल्या ना की तू डोळे बंद करून घ्यायचा. त्याने काय होणार आहे सत्तू का? इंद्राने डोळे बंद केले तरी इंद्राला दीपिका मॅडमच दिसत. दादा, केळी बनवत आहेत हे. आधी बोलतात भेटायचं नाही, फोन नाही करायचा, पण नंतर बोलतात चालेल. या दोघांचं काय होणार नाही, हे लांब राहिले तरी प्रेमातच पडणार.
बरं निघूया का आता? हा मॅडम, कामाशिवाय भेटायचं नाही, फोनवर बोलायचं नाही, मेसेजमध्ये बोलायचं नाही, एकमेकांकडे पाहायचंही नाही, हे सगळं ठीक आहे, पण जर मनापासून मला तुमच्याशी बोलावं असं वाटलं तर तुम्हाला न भेटता, फोन मेसेज न करता मी बोललो तर चालेल? भेटलो नाही तर बोलणार कसं? पत्र लिहून, मी पत्र लिहून बोललो तर चालेल ना? चला पत्र चालेल. मॅडम, ऍटलीस्ट हा ज्यूस तरी पिऊन जा. याला म्हणतात दुष्काळात तेरावा महिना. म्हणजे इंदिरा, तुला मॅडमची आठवण येते बरोबर? त्यांना फोनही करता येत नाही. बँकेत मॅडम दिसल्या असत्या, तुझं पोट भरलं असतं. पण आज या रविवार बँक बंद. ते जाऊ दे, तू एक काम कर, तू ब्रेड बटर खा, पोट भर. घे 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 इंदिरा, इंदिरा घे माझा. असं तोंड पाडून काय बसलेस इंदिरा? एवढीच आठवण येते तर मॅडमला फोन कर ना. असं तू आता ठरलंय ना, फोन काय मेसेज पण नाही करायचा म्हणून. असं तू काहीतरी कर ना, काही करून मला आज मॅडमशी बोलायचं. असं म्हणतोस? इंदिरा, जोपर्यंत माझं पोट भरत नाही ना, तोपर्यंत मला काही सुचणार नाही. खाऊन घेतो मग बघतो. सुचतय काही? अच्छा, सुचली. एक नंबर आयडिया सुचली. काय सांग? फोन नाही, मेसेज नाही, मॅडमना भेटू शकत नाही, त्यांच्या घरी तर जाऊ शकत नाही. आपण एक गोष्ट करू शकतोस. काय? काल काय ठरलं? मॅडमची आठवण आली की तू त्यांना पत्र लिहू शकतोस. आणि मॅडम पण त्याला हो म्हणाल्या होत्या. डन, पत्रच लिहीन मी मॅडम. मला जशी मॅडमची आठवण येते तशी मॅडमना माझी आठवण येत असेल. म्हणजे मला जशी त्यांना भेटायची ओढ लागली आहे तशी त्यांना मला भेटायची ओढ लागली असेल.